काव्यत्रयीच्या रूपात तीन काव्यसंग्रहांची बांधणी ही कल्पना नाविन्यपूर्ण आहे या काव्यसंग्रहातील कविता साधेपणाने मांडल्या आहेत हा काव्यसंग्रह सर्व वयोगटाला स्पर्शून जाणारा असल्यानं उतरेल यात शंका नाही कवयित्री वैष्णवी अंडुरकर यांनी भावनांना हात घालण्याचं काम केलंय असं मत परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केलं गडमुडशिंग इथं काव्यत्रयी या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथं व्यवसायानं इंजिनियर असणाऱ्या वैष्णवी अणदूरकर यांनी मी तू आणि शब्द या तीन कवितांच्या संग्रहाची बांधणी केली आहे या काव्यत्रेयी संग्रहाचा रसिकार्पण सोहळा देशाचे परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे लेखक विक्रम भागवत सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे ज्येष्ठ लेखिका ज्योती कुलकर्णी यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला यावेळी बोलताना परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे म्हणाले कवयित्री वैष्णवी अणुदुरकर यांच्या कवितांमधून साधेपणा नाजूकपणा हा महत्त्वाचा गुण आढळून आलाय प्रत्येक नात्यामधील मांडणी हृदय पिळवटून टाकणारे आहे यातून मानवी जीवनाचा उलगडा होतो अक्षरांची मांडणी त्यांचं सादरीकरण मनात घर करून राहतं राजकारण समाजकारण यांना स्पर्शून जाणाऱ्या या कविता आहेत असं सांगितलं यावेळी ज्येष्ठ लेखक विक्रम भागवत सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे ज्येष्ठ लेखिका ज्योती कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी कवयित्री वैष्णवी अणुदुरकर यांनी आपल्या कवितांविषयी माहिती दिली विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला ज्येष्ठ कवी लेखक चंद्रकुमार नलगे व्यंकटेश अणुदुरकर अमृता अणुदुरकर यांच्यासह कवी लेखक साहित्य क्षेत्रातील जाणकार मंडळी उपस्थित होती